गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। सो गाइज आज अपन चाले आहोत मुंबई सफारी साठी। तर माझ्यासोबत मित्र आहेत, आम्ही चाललो आहोत गाडीवर। तुम्हाला मागे बोललेलो की बोटीमध्ये जाऊन दाखवणार तुम्हाला गेटवेला जाऊन। तर आज आम्ही चाललो आहे गेटवेला जाऊन, बोटीमध्ये जाणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आम्ही आता सीएसटीला आलो आहोत, फास्ट ट्रेनने आलो आम्ही, जवळजवळ एक तास गेला। तर माझ्यासोबत मित्र आहेत आणि आम्ही चाललो आता गेटवेला। तर पहिला विचार चाललाय थोडा वस्तू संग्रहालयात जायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या। आणि पण आमचा अजून विचार आहे की आम्ही गेटवेला सुद्धा चाललो आहे। तर बघूया आता कसं प्लॅनिंग होतं त्यानुसार, तर आपण जाऊयात चला। मित्रांनो, आम्ही आता तिकीट काढलंय बसचं आणि बसमध्ये बसलो आहे। आता डायरेक्ट जाणार आहोत गेटवेला। प्लॅनिंग झाली होती तर पप्पा म्हणाले मांडव्यावरून, तर आम्ही चाललो होतो पप्पाच्या बोटीमध्ये। आणि बघा माझे दोन पंटर पाठीमागे, विक्रम बाई बिझी आहे एकदम, त्याचं जाऊ दे त्याला, आता आपण चाललो पुढे। मित्रांनो, आम्ही आता ताज हॉटेलच्या पाठी आलो आहोत। मी जेव्हा लहान होते तेव्हा मला पप्पा इथे घेऊन यायचे खाऊ खायला, म्हणजे नाश्ता करण्यासाठी। तर आता आपल्यासोबत दादा आहे, त्यांनी आम्हाला नाश्ता करायला इथे घेऊन आल्या ताजच्या पाठी। तर आम्ही खातो तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण या खायला। आम्ही नाश्ता करून आता बोटीवाजासोबत आज चाललो आहे बोटीवर पप्पांच्या। नाश्त्याला पुरी भाजी खाल्ली आणि तुम्हाला मागचा सीन दाखवतो। पप्पांसोबत चाललो आता सायलिंगसाठी। आणि जवळजवळ 4-5 वर्षांनी आम्ही पप्पांसोबत सायलिंगसोबत चाललो आहे, सायलिंग करायला चाललो आहे। आणि आता माझ्यासोबत मित्र सुद्धा आहेत, आता खूप एन्जॉय करणार, दाखवणार तुम्हाला, पप्पांकडून थोडीशी माहिती घेणार। चला तर इथे बाजून एक मोठी स्पीड बोट गेली, तर हा पूर्ण भिजला आहे माझ्या इथे, पण अशी पाण्यामध्ये गेलेली बोट। आणि ॲक्च्युली बोट मशनीवर नाही तर पडद्यावर सारते, म्हणजे पडदा म्हणजे शीड सेलवर। तर खूप एन्जॉय करतो आहे मी, आणि पहिल्यांदा आले या बोटमध्ये मी, ते लहानपणापासून येतो पप्पांच्यामुळे आता आलो आहे। मी पप्पा चालवतात बोट माझी, तर खरं तर भारी वाटतं या बोटमध्ये येऊन, आणि लहानपणाची आठवणी आता जागे झाल्या, पुन्हा एकदा एन्जॉय करतो। तर अजून दाखवण्याचा प्रयत्न करू।
लाव ताकत लाव असंच जाऊया थोडं जर हवा भेटली ना ये ये असू दे खेच खेच आता पाहू व्हिडिओ चालू आहे रेडी ठीक आहे काय का लाईट चेंज करतो थांबा जेव्हा मी सांगेन तेव्हाच सोडायचं आणि खेचायचं हा तुम्ही सोडा आता तुम्ही खेचू नका आता खेचा व्हेरी गुड नाही सोडा तुम्ही साहेब विक्रम तो सोड सोडा हा व्हेरी गुड थँक्यू मित्रांनो इथे तेळ वगैरे काढतात ना म्हणजे ते बोटी असतात ते शिप मोठे मोठे ते जहाज आपण जाऊन पाहू शकतो तिथे कार्गो बोट आहे आणि पुढे आहे ते पप्पा कुठले ते गॅस सप्लायर आणि ते भरपूर म्हणजे भरपूर शिप आहेत तिथे आम्ही जवळून पाहतोय तुम्हाला सुद्धा दाखवतो आता पप्पा आपले आता बोट चालवत आहेत पप्पांमुळे आपण आता एवढा राऊंड मारतोय आणि जो समोर आहे तो तुम्हाला दाखवतो झूम करून तो लाल कलरचा आहे तो पहिला आरबीआयसी क्लब भारतामधला यॉट क्लब भारतामधला पहिला यॉट क्लब आणि समोर ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया अतिशय सुंदर दृश्य हे माझे मित्र मित्रांनो आपण फायनली सेलिंग करून आलोय आणि आता बोटीची आवरावर झाली तर बघूया कशी आवरावर असते ते आणि बोटीची थोडी ओळख करून घेऊया आपण मित्रांनो तुम्ही असं वरती माझ्या वरती असं ते बांबू सारखं बघत असाल त्याला माज बोलतात आणि तुम्हाला काय दाखवू हा इथे व्हाईट कलरचा होता तो पडदा त्याला सेल बोलतात आणि इथे रशा वगैरे भरपूर आहेत आणि भरपूर अशी माहिती आहे तरी पण आपल्याला लेट झाले म्हणून आपण जाणार होतो आता मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात क्षितिज कसं काम करत आहे आणि बाजूलाच आपली बोट पण आलेली आहे
आम्ही आता जेवण वगैरे आलोय क्लब मधून, मस्त एक नंबर, पोट वगैरे भरलंय एकदम, आणि थोडं फिरलो इकडचं ताजच्या इकडचं. तर आम्ही मित्रांनी फोटो काढायला घेतला, जवळजवळ 23-24-25 फोटो झाले. त्याचे झाले 720 रुपये, 720 रुपये झाले. तुम्हाला फोटो दाखवतो किती काढलेत. हे झाले सर्व याच्यामुळे, एक मिनिट काय, ह्याचे जवळजवळ झाले 250 ते 300 रुपये एकट्याचे झालेत एका फोटोचे, आणि ग्रुपचे झालेत आमचे 200-300 फक्त. माझे एकटा एकच माझा एक विक्रम भाई, त्यांनी आणि मी एकदम कमी फोटो काढलाय. आणि सर हे फोटो दाखवतो तुम्हाला, थांबा. ए हा बघा विक्रम भाई, त्याला काय काम धंदे नाहीत. हा बघा काय काम धंदे नाही. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही जो रेड कलरचा जो माझे घरासारखं बंगल्यासारखं जे बघताय, तो ॲक्च्युली क्लब आहे, RBYC क्लब. RBYC क्लब म्हणजे रॉयल बॉम्बे यॉट क्लब. हा भारतातील पहिला आणि ऐतिहासिक क्लब आहे. तर आता हा क्लब इथे शिफ्ट झाला आहे, म्हणजे बाजूलाच तिकडे मोठा आहे. तर आपण तिकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे ते. आणि ते ही जेटी इकडे एक नंबरची जेटी, आणि आपण मागे गेलेलो त्या 5 नंबरच्या जेटीने गेलेलो बोटीमध्ये सैलिंगला. तर तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा. मित्रांनो, आपला व्लॉग आता इथे स्टॉप करतोय. तर आपले मित्र इथे थकलेत आणि खरंच एन्जॉय केलं. आता 3 वाजलेत. आमचा प्लॅन खूप होता, भरपूर फिरायचा होता, पण आपल्या एका मित्राला क्लासला जायचं आहे आता. तर आम्ही चाललो आता लवकर, आणि व्हिडिओ म्हणजे बोटीत फिरायला खूप टाईम गेला, आणि इथे आयते तुम्ही बघितलं असेल कसं आहे ते. तर आता पुन्हा एकदा मिळूयात नवीन ब्लॉगमध्ये, नवीन कंटेंटमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.